हेलो नमस्कार मी प्रोफेसर आर्य अतिगिने यशवंतराव सावन पॉलिटेक्निक इंचलगंजी कंप्यूटर साइंस एंड इंजिनियरिंग डिपार्टमेंट अपन डेटा स्ट्रक्चर यूजिंग सी हा सब्जेक्ट शिकत होतो आणि त्याच्यातले पहिले चार युनिट्स अपन ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत आणि आत्ताचा जो लास्ट युनिट आहे तो अपन आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करत आहोत तो म्हणजे ट्रीज अँड ग्राफ्स ट्रीज अँड ग्राफ्स ठीक आहे त्यातला आपण ट्रीज जो पार्ट आहे तो आपण या लेक्चरमध्ये बघतोय तर ट्रीज हा बघायच्या आधी आपला डेटा स्ट्रक्चर जो आहे तो डेटा स्ट्रक्चर दोन पार्ट्समध्ये डिवाइड केला जातो बरोबर आहे तर तो एक म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर लिनियर आणि दुसरा आहे नॉन लिनियर बरोबर आहे तर आतापर्यंत आपण लिनियर डेटा स्ट्रक्चर यामधले जे जेवढे पार्ट्स होते ते सगळे पार्ट्स आपण बघितलेले आहेत टाईप्स बघितलेले आहेत लिनियर डेटा स्ट्रक्चर जेवढे आहेत त्यातला आपण ॲरे त्याच्यानंतर लिंक्ड लिस्ट कारण ॲरे हा सगळ्यात जास्त यूज होणारा डेटा स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर यूज होणारा लिंक्ड लिस्ट आहे त्याच्यानंतर आपण बघितलं होतं स्टॅक आणि त्याच्यानंतर बघितलं होतं क्यू बरोबर आहे त्याच्यानंतर बघितले होते क्यूज आता लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय जे सिक्वेन्शियली वन बाय वन येतात ते लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हटलं जातं प्रत्येक डेटा या प्रत्येक टाईपमध्ये ॲरे लिंक्ड लिस्ट स्टॅक आणि क्यू या प्रत्येक पार्टमध्ये जे डेटा आहे ते वन बाय वन प्रोसेस केले जातात वन बाय वन सेव्ह केले जातात आणि एक डेटा स्ट्रक्चर एक डेटा काढल्यानंतरच आपण दुसरा ॲक्सेस करू शकतो किंवा प्रोसेस करू शकतो फॉर एक्झाम्पल फर्स्ट आपण जो ॲरे घेतलेला आहे तो घेतला तर ॲरे कुठल्या प्रकारे आहे हा फर्स्ट एलिमेंट आहे त्याच्यानंतर आपण सेकंड एलिमेंट इन्सर्ट करतोय त्याच्यानंतर आपण थर्ड एलिमेंट इन्सर्ट करतोय त्याच्यानंतर आपण फोर्थ एलिमेंट करतोय आणि सो ऑन याप्रमाणे जर आपण फर्स्ट एलिमेंटला व्हिजिट केला तर सेकंड एलिमेंटला व्हिजिट करायचं थर्ड एलिमेंटला व्हिजिट करायचं आणि फोर्थ आता ॲरेमध्ये आपण ज्या वेळेला कन्सिडर करतोय त्यावेळेला ॲरे त्याच्या इंडेक्सनुसार सुद्धा आपण त्याला ॲक्सेस करू शकतो रँडमली कुठलाही एक ॲरे आपण ॲक्सेस करू शकतो बरोबर त्याच्यानंतरचा जो मॅक्झिमम टाइम यूज होणारा जो डेटा स्ट्रक्चर आहे तो म्हणजे लिंक्ड लिस्ट आता लिंक्ड लिस्ट पण हा सिक्वेन्शियली एक्झिक्यूट होते आणि लिनियरली आहे तर त्याच्यामध्ये लिंक्ड लिस्टमध्ये आपण नोड्स बघितले होते बरोबर आहे नोड्स हा एक नोड आहे दोन नोड्स आहेत त्याच्यानंतर हा एक नोड आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट नोड आहे बरोबर आहे आता ह्या नेक्स्ट नोडमध्ये पहिला जो पार्ट आहे तो काय असणार आहे हेड त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो काय आहे डेटा आणि त्याच्यानंतर जो हा रेफरन्स आहे कुठला आहे नेक्स्ट पार्टला पॉइंट आउट करणारा रेफरन्स आहे सेम थिंग नेक्स्ट आहे तो थर्डला पॉइंट आउट करतोय त्याच्या पुढचा जो आहे तो फोर्थला पॉइंट आउट करतोय आणि लास्टचा जो आहे तो बेसिकली नलला पॉइंट आउट करतोय बरोबर आहे याप्रमाणे मग तुम्ही ज्या वेळेला ट्रॅव्हल्स करणार आहे प्रत्येक नोड व्हिजिट करणार आहे त्यावेळेला तुम्हाला हेडपासून स्टार्ट करायचं आहे आणि लास्ट नोडपर्यंत आपल्याला जायचं आहे बरोबर आहे हे लिंक्ड लिस्ट आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर हां त्याच्यामध्ये आणखीन एक पार्ट येतो तो म्हणजे स्टॅक नेक्स्ट पार्ट जो येतो तो म्हणजे स्टॅक स्टॅकमध्ये तुम्ही बघितलं असाल तर डेटा जो इन्सर्ट करायचा आहे तो एकाच एंडनी इन्सर्ट होतोय आणि जो डिलीट करायचा आहे तो सुद्धा एकाच एंडनी डिलीट होतोय त्याच एंडनी डिलीट होतोय म्हणजेच काय हा कुठला मॅनर आहे लास्ट इन फर्स्ट आउट लिफो मॅनर हा कुठला आहे लास्ट इन फर्स्ट आउट जो लास्टला आलेला आहे तोच पहिल्यांदा बाहेर पडतोय बरोबर आहे हा झाला स्टॅक म्हणजे वन टू थ्री फोर जर मला वन ॲक्सेस करायचं असेल तर तुम्ही कुठून पहिला फोर रिमूव्ह करा थ्री रिमूव्ह करा टू रिमूव्ह करा आणि मग वन रिमूव्ह करा बरोबर आहे म्हणजेच वन बाय वन सिक्वेन्शियली तुम्ही प्रोसेस करत राहा आणि त्याच्यानंतरचा जो येतोय तो म्हणजे क्यू बरोबर आहे इन्सर्टिंग अँड डिलिटिंग हॅपन्स्ड बाय हॅपन्स्ड इन
टू एंड्स, बरोबर आहे. इन्सर्ट कुठून होते, या साईडहून इन्सर्ट होते, आणि डिलीट कुठून होते, या साईडहून डिलीट होते. इन्सर्ट जर समजा मी इथं एक एलिमेंट इन्सर्ट केला, दुसरा एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर तो या साईडनेच होतोय, म्हणजेच पहिला एलिमेंट काय करायला लागला, पुश करावं लागेल. अदरवाईज यू कॅन इन्सर्ट फर्स्ट एलिमेंट इन अ फर्स्ट पोझिशन, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, याप्रमाणे ते होणार. मग लिनियरली जो एलिमेंट इन्सर्ट होतोय तो कसा होतोय, लिनियरली वन बाय वन होतोय. आता ह्या लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण डेटा जो स्टोअर करतोय तो इझिली आपण डेटा स्टोअर करू शकतोय, पण काही केसेसमध्ये डेटा स्ट्रक्चरमध्ये किंवा डेटामध्ये आपण लिनियरलीच सगळ्या डेटा सेट करू शकतोय असं होत नाही, किंवा स्टोअर करू शकतोय असं होत नाही. तर त्यासाठी आपल्याला आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा माहीत पाहिजे, तो म्हणजे कुठला आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग डेटा स्ट्रक्चर, फॅक्टर्स अफेक्टिंग डेटा स्ट्रक्चर ऑर फॅक्टर्स विच विल बी कन्सिडर्ड ॲट द टाईम ऑफ चूज अ डेटा स्ट्रक्चर. ज्या वेळेला आपण डेटा स्ट्रक्चर चूज करतोय त्यावेळेला कुठले कुठले फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत ते बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर जो आहे तो फर्स्ट फॅक्टर असा आहे, व्हॉट नीड्स टू बी स्टोअर, व्हॉट नीड्स टू बी स्टोअर, आपल्याला काय स्टोअर करायचं आहे, काय स्टोअर करायची गरज आहे, त्याच्यावर आपण डेटा स्ट्रक्चर कुठला आहे हा चूज करतोय. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर आहे कॉस्ट ऑफ ऑपरेशन. जो डेटा स्ट्रक्चर आपण चूज करतोय त्याचे जे ऑपरेशन्स आहेत लाईक इन्सर्शन, डिलिशन, ट्रॅव्हर्सिंग, त्यानंतर मूव्हिंग दॅट डेटा स्ट्रक्चर, मॅन्युप्युलेटिंग दॅट डेटा स्ट्रक्चर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या एक्झिक्यूट होत असताना त्याच्यासाठी कॉस्ट किती होतं, लाईक टाईम किती लागणार आहे, त्याच्यानंतर मेमरी किती लागणार आहे, ह्या सगळ्यावर अफेक्टिंग हे कॉस्ट ऑपरेशन ठरतं. आणि त्याचं कॉस्ट ऑपरेशन किती आहे त्या डेटा स्ट्रक्चरचं हे पण आपल्याला कन्सिडर करावं लागतं. त्याच्यानंतर थर्ड फॅक्टर आहे तो म्हणजे मेमरी युसेज, मेमरी युसेज. नेक्स्ट फॅक्टर कुठला आहे, मेमरी युसेज. आता मेमरी युसेज म्हणजे काय, तुमच्या एका डेटा स्ट्रक्चरमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्समधले डेटा इन्सर्ट करताना किंवा डेटा रिमूव्ह करताना मेमरीमधून आपण इझिली रिमूव्ह करू शकतो का, मेमरीमध्ये इझिली स्टोअर करू शकतो का, आणि व्हॉट अबाउट एक्झिक्युटिंग टाईम अँड आफ्टर एक्झिक्युटिंग टाईम. एक्झिक्युटिंग टाईमला तो डेटा स्ट्रक्चर मेमरी किती अलोकेट करून घेतोय आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर तो किती अलोकेट किती उशीर तो मेमरीमध्ये राहतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर चौथा फॅक्टर जो आहे तो म्हणजे इझी यूज. तो म्हणजे काय आहे, इझी यूज. आपण तो डेटा स्ट्रक्चर इझिली यूज करू शकतोय का, किती इझी आहे तो डेटा स्ट्रक्चर यूज करायला, ह्या फॅक्टरवर पण तो डेटा स्ट्रक्चर चूज कुठला करायचा आहे तो डिपेंड आपल्याला आहे. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट काय आहे, व्हॉट नीड्स टू बी स्टोअर, कॉस्ट ऑपरेशन कुठला आहे, मेमरी युसेज कुठला आहे आणि इझी टू यूज काय आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या फॅक्टर्सवर आपल्याला डेटा स्ट्रक्चर चूज करायचं आहे, हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून. म्हणजे टोटल किती फॅक्टर्स आहेत आपल्याकडं, चार फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर डेटा स्ट्रक्चर कुठला चूज करायचा आहे आपला डेटा स्टोअर करण्यासाठी हे फायनलाइज करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण जो बघणार आहोत तो म्हणजे ट्रीज. आपण जो बघणार आहे तो म्हणजे ट्रीज. आता फॉर एक्झाम्पल ट्रीज, जो डेटा आपण स्टोअर करतोय तो काही वेळेला आपल्याला हिरार्चिकल मॅनरमध्ये डेटा स्टोअर करावा लागतो. काही वेळेला आपल्याला डेटा काय करावा लागतोय, हिरार्चिकल मॅनरमध्ये डेटा स्टोअर करावा लागतोय. आता असा डेटा कुठला स्टोअर करायचा आहे, लाईक सपोज मला काय करायचं आहे, एम्प्लॉय ऑर्गनायझेशनचा डेटा, जो एम्प्लॉईंचा डेटा आहे तो आपल्याला स्टोअर करायचा आहे. म्हणजेच त्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉईज आहेत, ते कुठल्या सेक्शन अंडर काम करतात, त्याच्यानंतर ते कुठले कुठले फॅक्टर्स त्याला अफेक्ट करतात, त्याच्यानंतर ते कोणाकोणाला एकमेकांना रिपोर्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करायच्या आहेत. मग या ऑर्गनायझेशनसाठी मी एक ऑर्गनायझेशन कन्सिडर करतो ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत आणि त्या एम्प्लॉईजला मी नेमिंग करतो आहे. ठीक आहे, एम्प्लॉई नंबर वन, फर्स्ट एम्प्लॉई, हा पहिला एम्प्लॉई झाला. ठीक आहे, याच्या अंडर मी काय केलेत, दोन एम्प्लॉईज घेतलेले आहेत. सपोज दीज आर दी टू एम्प्लॉईज,
एम्प्लॉई नंबर टू ई, एम्प्लॉई नंबर थ्री ई, त्याच्यानंतर या प्रत्येक दोन एम्प्लॉईच्या मध्ये आपण काय केलंय, आणखीन एक दोन एम्प्लॉईज कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे, सपोज फोर ई, फाईव्ह ई अँड सिक्स ई. ठीक आहे, आणि ह्या थ्री ईच्या अंडर सेवन ई अँड एट ई. आता जो फिफ्थ आहे त्याच्या अंडर परत मी दोन एम्प्लॉईज असाइन केलेले आहेत, इट इज नाईन ई अँड टेन ई. दीज आर द टेन एम्प्लॉईज. ओके, ह्यातला फर्स्ट एम्प्लॉई जो आहे तो ॲज अ सीईओ म्हणून काम करतोय त्या कंपनीचा. त्याच्यानंतर हा जो आहे, हे जे दोघे जण आहेत टू ई आणि थ्री ई, ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतायत. आणि हे जे आहेत हे लीडर म्हणून काम करतायत, किंवा ग्रुप लीडर किंवा टीम मेंबर, टीम लीडर म्हणून ते काम करतायत. आणि त्याच्यानंतर हे जे आहेत हे एम्प्लॉईज आहेत. ठीक आहे, आणखीन एक आपण ऍड करूया लास्ट इलेवन ई. ओके, याप्रमाणे हे एम्प्लॉईज असतील ज्याच्या अंडर सपोज हे जे खालचे आहेत हे दोघे जण काय करतायत, फाईव्हला रिपोर्टिंग करतायत. हा जो आहे हा सेवनला रिपोर्टिंग करतोय. त्यानंतर फोर ई, फाईव्ह ई, सिक्स ई, हे दोघे जण कोणाला रिपोर्टिंग करतायत, टू ईला रिपोर्टिंग करतायत. हे दोघे जण कोणाला रिपोर्टिंग करतायत, थ्री ईला रिपोर्टिंग करतायत. आणि हे दोघे जण कोणाला रिपोर्टिंग करतायत, तर सीईओला. मग जे खालचे आहेत हे सगळेच सीईओला रिपोर्टिंग करतायत का? नाही आहे. तर प्रोसेस कशी आहे, जे तळातले आहेत ते त्यांच्या वरच्यांना रिपोर्टिंग करतायत, त्याच्यानंतर जे मधले आहेत ते त्यांच्या वरच्यांना रिपोर्टिंग करतायत, आणि जे वरचे आहेत ते सगळ्यात वरच्याला रिपोर्टिंग करतायत. याप्रमाणे हे आहेत. आता ही जर स्ट्रक्चर बघितलं आपण, हा स्ट्रक्चर हिरार्चिकल मॅनर म्हणून आपण कन्सिडर करतोय, तर याप्रमाणे ते एक्झिक्युशन होते. आता हे जर बघितलं आपण तर हा लाईक अ ट्री दिसतोय. जर आपण बघितलं एखादा ट्री असेल तर तो याप्रमाणे असेल ना, बरोबर आहे. याला वेगवेगळे ब्रांचेस असतील, त्याच्यानंतर प्रत्येकाचे वेगवेगळे ब्रांचेस असतील. आता हे जर बघितलं, हा ट्री जो आहे, हा ट्री लाईकवाईज जर हा उलटा केला तर तो याप्रमाणे दिसेल. आता ही डायग्राम सोडा, हा जो आहे तो याप्रमाणे मी फक्त उलटा केला तर हा काय दिसतोय, ट्री. म्हणजे सगळ्यात वरच्या बाजूला जो सीईओ आहे, त्याच्यानंतर त्याच्यापासून दोन निघालेले आहेत. दोन कुठले आहेत, टू ई अँड थ्री ई. आणि त्याचे दोन्ही काय आहेत, त्याच्या खालच्या बाजूचे जे आहेत त्यांना ते लिंक्ड आहेत. याप्रमाणे हा एक्झिक्युशन होतोय. तर आपण काय करतोय, हाच पार्ट हिरार्चिकलचा जो आहे तो आपण कन्सिडर करायचा आहे आणि आपण पुढे जात आहोत. क्लिअर. आता त्याच्या आधी, याच्या हा जो पार्ट आहे तो पार्ट कन्सिडर करायच्या आधी आपण ट्रीज जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. तर ट्रीचे एलिमेंट्स काय काय आहेत आणि ट्री म्हणजे काय एक्झॅक्टली, हा ही गोष्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर ट्री, आता मगाशी जी डायग्राम काढली तीच मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने काढलेली आहे आणि त्याला मी थोडंसं नेमिंग देतोय. ठीक आहे, हा फर्स्ट नोड आहे, त्याच्यानंतर हा सेकंड आहे, हा थर्ड, त्याच्यानंतर फोर्थ, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन अँड इलेवन, बरोबर आहे. हा आपण एक ट्री तयार केलेला आहे, याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स कुठले आहेत आणि त्याचं मिनिंग काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला, ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला जे दिसत आहे ते म्हणजे हे गोल्स. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे लिंक्स. ओके, तर हा जो पार्ट आहे याला म्हटलं जाते नोड. याला काय म्हटलं जाते, नोड. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे जे कनेक्टिंग एजेस आहेत, ह्या दोन नोड्सला कनेक्ट करणारे जे एजेस आहेत याला म्हटलं जाते लिंक. याला काय म्हटलं जाते, लिंक. ओके, हे झाले नोड्स, हा झाला लिंक. आता नोड आणि लिंक, नोड इट इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ डेटा, कलेक्शन ऑफ डेटा, और यू कॅन सिम्पली से दॅट इट इज नथिंग बट अ डेटा.
लिंक इट इज नथिंग बट अ कनेक्शन ऑफ टू डेटा, कनेक्शन ऑफ टू डेटाज, दोन डेटाज कनेक्ट केले जातात. ठीक आहे, तर हे काय आहेत, नंबर ऑफ नोड्स, कलेक्शन ऑफ डेटाज आहेत, आणि दोन्ही लिंक मुळे ते काय झालेले आहेत, एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत. आता याच्यानंतर जे फॅक्टर्स आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्टली, फर्स्ट एलिमेंट जो ट्रीचा आहे त्याला म्हटलं जाते रूट. त्याला काय म्हटलं जाते, रूट. रूट म्हणजे काय, ट्रीचा स्टार्टिंग पॉइंट. ट्रीचा स्टार्टिंग पॉइंट, इट इज नथिंग बट अ रूट. ओके, नेक्स्ट वन इज अ चिल्ड्रेन. नेक्स्ट वन इज अ चिल्ड्रेन. आता हु इज अ चिल्ड्रन, ज्याला एक अपकमिंग लिंक आहे, ज्याला एक इनकमिंग लिंक आहे त्याला म्हटलं जाते चिल्ड्रन. बरोबर आहे. आता जो हा रूट नोड आहे त्याला अपकमिंग लिंक आहे का, हा इंडिकेट करण्यासाठी यूज केला होता. अपकमिंग लिंक आहे का, नाही आहे. पण टू आणि थ्रीला एक पासून इनकमिंग लिंक आहे. बरोबर आहे, म्हणून याला काय म्हटलं जाते, चिल्ड्रन. ओके, चिल्ड्रन म्हणजे कुठले आहेत, ज्याला कुठला तरी एक एलिमेंट आहे, आणि हा जो वरचा एलिमेंट आहे त्याला म्हटलं जाते पॅरेंट. त्याला काय म्हटलं जाते, पॅरेंट. म्हणजेच जो पॅरेंटला जोडलेला आहे त्याला म्हटलं जाते चिल्ड्रन. ओके, आणि जो ज्याला कुठल्याही एलिमेंट थ्रू जोडलेलं नाही आहे त्याला म्हटलं जाते पॅरेंट, सॉरी चिल पॅरेंट. आणि ज्याला पॅरेंटनी जोडलेला आहे म्हणजे इनकमिंग लिंक आहे, इनकमिंग लिंक आहे त्याला म्हटलं जाते चिल्ड्रन. जो इनकमिंग लिंक असेल त्याला काय म्हटलं जाते, चिल्ड्रन, पॅरेंट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सिबलिंग. ओके, ज्या असे काही नोड्स आहेत ज्यांना एकच पॅरेंट आहे, ज्यांना एकच पॅरेंट आहेत, म्हणजेच काय, जे दोन असे नोड्स आहेत किंवा नंबर ऑफ नोड्स आहेत ज्यांना एकाच पॅरेंट नोड कडून, एकाच पॅरेंट नोड कडून इनकमिंग लिंक्स आलेले आहेत. बरोबर आहे, मी एकला का कॉल केले, ह्या एक पासून दोन आणि तीनला इनकमिंग लिंक्स आहेत. बरोबर आहे, दोन आणि तीनला इनकमिंग लिंक्स आहेत, त्याच्यामुळं टू अँड थ्री आर सिबलिंग ऑफ वन. एकचे सिबलिंग आहेत. तसेच ह्या दोनला चार, पाच आणि सहा हे सिबलिंग्स आहेत दोनचे. त्यानंतर पाचला नऊ आणि दहा हे दोन्ही काय आहेत, सिबलिंग आहेत. त्याचप्रमाणे तीनला सात आणि आठ हे सिबलिंग आहेत. याला म्हटलं जातं सिबलिंग. त्याच्यानंतर लीफ, लीफ नोड. आता लीफ नोड म्हणजे कुठले, ज्याला कुठलेही चिल्ड्रन्स नाही आहेत, ज्याला कुठलेही चिल्ड्रन्स नाही आहेत. आता फॉर एक्झाम्पल 4, 6, 8, 9, 10 and 11 हे जर बघितलं तर त्याला चिल्ड्रन्स आहेत का, खाली नाही आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, लीफ नोड्स. त्याला काय म्हटलं जाते, लीफ नोड्स. आता आणखीन एक दोन कन्सेप्ट येतात, त्याला म्हटलं जाते अँसेस्टर्स अँड डिसेंडंट्स. अँसेस्टर्स अँड डिसेंडंट्स. आता अँसेस्टर्स म्हणजे काय, ज्याला पॅरेंट नोड आहे, असे कुठले कुठले पॅरेंट्स नोड आहेत त्या सगळ्यांना अँसेस्टर्स म्हटले जातात त्या नोडचे. आता फॉर एक्झाम्पल 5 हा एलिमेंट्स घेतला, 5 हा नोड घेतला, तर त्याचे अँसेस्टर्स कुठले आहेत, 2 and 1, दीज आर नथिंग बट अ अँसेस्टर्स. आणि डिसेंडंट कुठला आहे 5 चा, डिसेंडंट म्हणजे त्याचे चिल्ड्रन्स. डिसेंडंट म्हणजे त्याचे चिल्ड्रन्स. मग 5 चे डिसेंडंट्स कोण आहेत, 9 and 10, दीज आर दी डिसेंडंट. अँसेस्टर, अँसेस्टर्स म्हणजे कुठले, पॅरेंट्स. यू कॅन से अँसेस्टर्स आर नथिंग बट अ पॅरेंट्स. अँड डिसेंडंट्स म्हणजे कुठले, त्यांचे चिल्ड्रन्स. ओके, त्याचे सगळे चिल्ड्रन्स असतील. दीज आर दी एलिमेंट्स, रूट, चिल्ड्रन, पॅरेंट, सिबलिंग, लीफ नोड, त्याच्यानंतर अँसेस्टर्स अँड डिसेंडंट. दीज आर नथिंग बट अ एलिमेंट्स ऑफ ट्री.
हे सगळे काय आहेत एलिमेंट्स आहेत. आता आपण काय बघणार आहोत थोडंस, तर याच्यानंतर ट्रीजचे प्रॉपर्टीज काय आहेत, प्रॉपर्टीज ऑफ ट्री. ठीक आहे, ट्रीजचे प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, तर फर्स्ट यू कॅन सेव दी और यूज दिस डेटा इन अ रिकर्शन मॅनर. रिकर्शन डेटा आपण यूज करू शकतोय, रियूज करू शकतोय डेटांचा. ठीक आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे डेटा आपण स्टोअर करण्यासाठी हा डेटा स्ट्रक्चर यूज करू शकतो, जो रेग्युलरली आपल्यासाठी यूज होणार आहे आणि रिकर्सिव्हली तो कॉल होणार आहे. अशा केसेसमध्ये आपण डेटा स्ट्रक्चर हा यूज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड, सपोज इन युअर ट्री देअर आर एन नंबर ऑफ नोड्स. इन युअर डेटा, इन युअर ट्री देअर आर एन नंबर ऑफ नोड्स. देन देअर आर एन मायनस वन एजेस विल बी देअर. देअर आर एन नंबर ऑफ एजेस विल बी देअर. फॉर एक्झाम्पल इन युअर दिस ट्री, हा मी परत एकदा काढतोय म्हणजे आपल्याला इझिली समजून जाईल. ठीक आहे, हा रूट नोड आहे, त्याच्यानंतर हा सेकंड नोड आहे, हा थर्ड नोड आहे. ह्या सेकंड नोडला परत आपल्याकडे काय आहेत, तीन आहेत, चार पाच सहा, त्याच्यानंतर याला दोन आहेत, सात आणि आठ, त्याच्यानंतर याला परत दोन आहेत, नऊ आणि दहा, आणि त्याच्यानंतर सातला आपण आपण एक नवीन एक एलिमेंट घेतला आहे, अकरा. ठीक आहे, नंबर ऑफ नोड्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन. हां, एन इज इक्वल टू इलेवन, नंबर ऑफ नोड्स आर इलेवन. नंबर ऑफ एजेस किती आहेत, एन मायनस वन, दॅट इज इलेवन मायनस वन इक्वल टू टेन. चेक आउट, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन अँड टेन, नंबर ऑफ एजेस विल बी टेन. वाय, हे का होतंय, तर तुम्ही रूट नोड चेक करा, रूट नोड पासून जेवढे लिंक्स आलेले, जेवढे नोड्स आहेत, रूट नोड सोडून, रूट नोड जर आपण सोडला तर बाकीचे जेवढे नोड्स आहेत त्याला ऍटलिस्ट वन इनकमिंग नोड आहे, सॉरी एज आहे. बरोबर आहे, प्रत्येक ह्याला ऍटलिस्ट वन तरी इनकमिंग एज आहे. बरोबर आहे, आउटगमिंग एज एजेस किती असू देत, पण इनकमिंग एज किती आहे, ऍटलिस्ट वन. पण वनला आहे का, वनला आहे का, नाही आहे. बरोबर आहे, म्हणून ह्याचा एक इनकमिंग एज कमी होतो, म्हणून आपण काय करतोय, एन मायनस वन यूज करतोय. कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हा टू चेक केला, नोड्स कन्सिडर केले जातात, त्यावेळेला हे काउंट होणारच आहेत, त्याच्यामुळे ह्याचे एजेस ऍटोमॅटिकली त्यामध्ये कन्सिडर केले जातील. पण रूट नोड जो आहे त्याचा इनकमिंग एज आहे का, नाही आहे, त्याच्यामुळं आपला जो फॉर्म्युला आहे तो एन मायनस वन आहे. नंबर ऑफ नोड्स आर एन अँड नंबर ऑफ एजेस विल बी एन. आता ही जी डायग्रॅम आहे ही आपण कॅरी फॉरवर्ड करतोय, आणि आणखीन एक गोष्ट, दोन गोष्टी आपण बघणार आहे, एक म्हणजे डेप्थ ऑफ अ ट्री ऑर डेप्थ ऑफ अ नोड अँड हाईट ऑफ द ट्री. डेप्थ अँड हाईट ऑफ द ट्री, व्हॉट इज डेप्थ, डेप्थ इज नथिंग बट द नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ एजेस इन पाथ फ्रॉम रूट टू एक्स. एक्स इज नथिंग बट अ नोड. आता मला काय करायचं आहे, सेवनचा डेप्थ काढायचा आहे, सेवन सिक्स नोड जो आहे, सिक्स नंबरचा नोड, त्याची डेप्थ काढायची. तर नंबर ऑफ एजेस फ्रॉम रूट टू एक्स पर्यंतचे जेवढे आहेत, रूट टू एक्स म्हणजेच रूट वन टू सिक्स. बरोबर आहे, वन टू सिक्स पर्यंत नंबर ऑफ एजेस किती आहेत, वन अँड टू, दॅट इज कॉल्ड एज अ डेप्थ इज टू. डेप्थ किती आहे, टू. त्यानंतर टेनचं काढा, वन टू टेन, वन टू टेन पर्यंत येण्यासाठी वन टू अँड थ्री, नंबर ऑफ डेप्थ किती, थ्री. म्हणून डेप्थ किती झाली त्या नोडची, झाली
बरोबर आहे। तर हे लक्षात ठेवण्यासाठी सिंपल गोष्ट आहे, डेप्थ काय कन्सिडर करायचं, रूट नोडची डेप्थ काय आहे झिरो, नंबर ऑफ एजेस प्रेझेंट नाही आहेत। सेकंड लेवलचं काय कन्सिडर करायचं, वन, कारण एजेस किती आहेत वन। नेक्स्टचं किती कन्सिडर करायचं, टू, आणि लास्टचं किती कन्सिडर करायचं, तीन। आता ह्या लेवलचे कुठलेही एलिमेंट घ्या, त्याचे नंबर ऑफ त्याचे डेप्थ किती येणार आहे, तीनच येणार आहे। सपोज इलेवन कन्सिडर केलं, वन टू अँड थ्री, डेप्थ किती आला, तीन। त्याच्यानंतर नऊ कन्सिडर करा, एक दोन तीन। त्याच्यानंतर दोन कन्सिडर करण्यासाठी फोर कन्सिडर करा, एक दोन, डेप्थ किती आला, टू, बरोबर। फोर्थ सिक्स सेम, वन टू, सेवन एट, वन टू वन टू, बरोबर आहे। मग त्यामुळे डेप्थ किती आलं, टू। क्लिअर, दिस इज दी डेप्थ ऑफ युअर ट्री। एखाद्या सॉरी नोड, एखाद्या नोडचा डेप्थ काढायचा असेल तर तो या पद्धतीने काढला जाईल। मग कुठल्या पद्धतीने, द नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ एजेस इन पाथ फ्रॉम रूट नोड टू दॅट नोड, त्या नोडपर्यंतचा जे असतील ते एजेस कन्सिडर केले जातात आणि त्याला म्हटलं जाते डेप्थ, त्याला काय म्हटलं जाईल, डेप्थ। आता आपण कन्सिडर काय करणार आहे, हाईट। हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द हाईट ऑफ दॅट ट्री, तर इट इज कॅल्क्युलेटेड बाय द नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ एजेस इन लॉंगेस्ट पाथ, पाथ फ्रॉम रूट नोड, फ्रॉम रूट टू लीफ नोड। लॉन्गेस्ट, द नंबर ऑफ एजेस इन अ लॉन्गेस्ट पाथ फ्रॉम रूट टू लीफ नोड। आता रूट टू लीफ नोड ज्यावेळेला लेवल आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला सगळ्यात शेवटचा लेवल घ्या, थ्री। थ्री मधला कुठलाही एलिमेंट घ्या, तिथपर्यंत रूट नोड पासून पोहोचण्यासाठी जेवढे एजेस लागतील ती तुमच्या त्या ट्रीची हाईट झाली, बरोबर आहे। रूट नोड इथं आहे, नाईन टेन किंवा इलेवन, चेक करा मला नाईनला जायचं आहे। फर्स्ट वन टू टू, वन टू टू फाईव्ह, दोन पाच ते नऊ तीन, किती झाला तुमचा हाईट, एच इज इक्वल टू, ज्यावेळेला आपण नऊ हा नोड कन्सिडर करतोय त्यावेळेला हाईट किती झाली, वन टू अँड थ्री। ज्यावेळेला आपण टेन कन्सिडर करेल, टेन हा नोड कन्सिडर करायचा, एच फाइंड आउट करायचा, हाईट वन टू थ्री, किती झाले, तीन। त्याच्यानंतर इलेवनला जायचं आहे, इलेवनला परत हाईट कसं कन्सिडर करायचं आहे, वन टू अँड थ्री, नंबर ऑफ एजेस किती आहे, थ्री। कुठल्याही केसेसमध्ये घ्या, आपल्याला हाईट किती मिळणार आहे, तीन, हाईट किती मिळणार आहे, तीन, बरोबर आहे। दिस इज नथिंग बट दी हाईट ऑफ ट्री अँड दिस इज नथिंग बट अ डेप्थ ऑफ दॅट नोड, क्लिअर। आय होप तुम्हाला प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सगळ्या कळल्या असतील, आणि ट्रीबद्दलची जी इंट्रोडक्टरी पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा कसा स्टोअर करायचा, त्याच्यानंतर डेटा ट्री चं इंट्रोडक्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील। इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन्स ऑर क्युरीज, यू कॅन आस्क मी ऑन अ गुगल क्लासरूम।